श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। नवरात्रीचा पवित्र सण फक्त एका दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। नवरात्रोत्सवात संपूर्ण 9 दिवस देवी दुर्गेची विधिवत पूजा केली जाते। देवीकडून आपल्या सर्व कुटुंबियांच्या कल्याणासाठी कामना अर्थात प्रार्थना केली जाते। या दरम्यान देवीच्या दर्शनासाठी खूप गर्दी असते, लोकांच्या श्रद्धेचा ओघ पाहण्यासारखा असतो। नवरात्रीमध्ये भाविक पूजा अर्चा व्रत वैकल्य करतात। चातुर्मासात विशेष महत्व असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवात देवीच्या 9 रूपांचे पूजन केले जाते। ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे अहंकारी आणि क्रूर कर्म झालेल्या महिषासुराचा वध करण्यासाठी आदिमायेने विविध 9 रूपे धारण केली। आदिशक्तीच्या याच 9 रूपाचे पूजन नवरात्रीमध्ये केले जाते। अगदी प्राचीन काळापासून नवरात्रात विशेष व्रत आचरण्याची परंपरा आपल्याकडे आहे। देशभरातील भाविक या 9 दिवसांमध्ये आपापल्या पद्धतीप्रमाणे देवीचं पूजन व्रताचरण करतात। देवीसाठी 9 दिवस उपवास ठेवला जातो। काही जणांना उपवास झेपत नाही, ते पहिला आणि शेवटचा उपवास करतात। पण पहा, उपवास करत असताना, देवीची सेवा उपासना करत असताना, नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये घरामध्ये अशा कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत, कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे आणि घरामध्ये अशा कोणत्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला बनवायच्या नाहीत, जेणेकरून आपल्याला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळेल, याविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। पहा, यंदा 3 ऑक्टोबर रोजी नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि 12 ऑक्टोबर रोजी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी नवरात्रीची सांगता होणार आहे। या कालावधीमध्ये दुर्गा देवीचे पूजन, आराधना, नामस्मरण, उपासना, जप, जाप, होम, हवन करण्यासाठी नवरात्री हा सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो। नवरात्रोत्सव कालावधीमध्ये काही गोष्टी अजिबात करू नये असे सांगितले जाते। अनावधानाने गोष्टी घडल्या तर दुर्गा देवीची नाराजी, अवकृपा, वक्रदृष्टी पडू शकते। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये प्रत्येक घरामध्ये घटस्थापना केली जाते। ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना होत नाही ते देवीसाठी अखंड दीप प्रज्वलित करतात। तर देवीला लाल रंग अतिशय प्रिय असल्याचे मानले जाते, त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी देवीचे आवाहन करताना लाल रंगाच्या वस्त्राचा आवर्जून वापर केला जातो। पण नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये तुम्हाला काळ्या रंगाच्या वस्त्राचा वापर शक्यतो टाळायचा आहे। काळा रंग जो आहे तो कोणत्याही शुभ कार्यामध्ये वापरला जात नाही, त्यामुळे नवरात्रीमध्ये देखील तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत। नवरात्राचे व्रताचरण करणाऱ्यांनी तसेच कुटुंबातील सदस्यांनी संपूर्ण 9 दिवस आपला व्यवहार संयमित, मर्यादित आणि संतुलित ठेवावा। या 9 दिवसात जो कोणी पाहुणा म्हणून घरी येईल किंवा जी व्यक्ती दारात येईल त्या व्यक्तीला जेवल्याशिवाय तसेच जाऊ देऊ नये। अगदी सागर संगीत भोजन शक्य नसेल तरी देखील काही ना काही खाद्यपदार्थ त्या व्यक्तीला द्यावेत। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करते, त्यामुळे या 9 दिवसांमध्ये कोणाचाही अपमान करू नये, कोणालाही खोटे बोलू नये, खोटे वागू नये असे म्हटले जाते। कारण यामुळे देखील तुम्ही जे व्रत करताय, उपवास करताय, त्याचं तुम्हाला फळ मिळत नाही। नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालीसेचे पठण करावे किंवा श्रवण करावे। नवरात्रीच्या कालावधीमध्ये काही गोष्टी टाळाव्यात। देवीचं व्रत आचरण करत असताना देवीला नैवेद्यामध्ये कोणत्याही प्रकारचं धान्य दाखवू नये, कारण देवीच्या नैवेद्यामध्ये विविध प्रकारची फळे, मिठाई, मिश्री, साखर, लवंग, वेलची यांचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो। व्रताचरण करणाऱ्या व्यक्तीने किंवा कुटुंबातील अन्य सदस्यांनी या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये केस कापू नयेत, दाढी करू नये। शिवाय या दिवशी म्हणजे या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन देखील करायचं आहे। या कालावधीमध्ये जर तुमचा मासिक धर्म आल्यास योग्य ते नियम तुम्ही चुकवायचे नाहीत। तुम्हाला 4 दिवस पाळायचे आहेत, त्यानंतर घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे। नवरात्र देवीचे पूजन करत असताना पूजास्थळी चांबड्याची पादत्राणे, पट्टा याचा वापर टाळावा। नवरात्रातील पूजेमध्ये सात्विकता आणि पावित्र्य राखले गेले पाहिजे। काही कारणास्तव पावित्र्य किंवा सात्विकता पाळली जात नसेल तर अशा वेळी पूजा करू नये। तसेच नवरात्रीत व्रत आचरण करताना नेहमी ब्रह्ममुहूर्तावरतीच उठावे। अन्यवेळी आपण सकाळपर्यंत झोपतो पण नवरात्रामध्ये हा नियम पाळणे आवश्यक आहे। बघा, आपल्या घरामध्ये साक्षात देवी आलेली असते, त्यामुळे आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपले नित्यकर्म आटोपून घ्यायचे आहेत। यानंतर सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे नवरात्रातील व्रताचरण हे निर्मळ मनाने, प्रामाणिकपणे आणि मनोभावे करावे। श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे उत्तम मानले गेले आहे। देव हा भक्तीचा भुकेला असतो असे म्हटले जाते, त्यामुळे यथाशक्ती यथासंभव
व्रताचरण करावे. व्रताचरण कालावधीमध्ये भक्तिभाव हा अत्यंत महत्वाचा असतो. मनापासून केलेली प्रार्थना, उपासना, नामस्मरण, जप सकारात्मक तसे शुभ फळ आपल्याला देतात. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीसाठी उपवास केला जातो, हे व्रत केले जाते. पण आता उपवास करणाऱ्या व्यक्तीने तसेच घरातील कुटुंबियांनी काही नियमांचं पालन करावं. काही भाज्या ज्या आहेत त्या चुकूनही खाऊ नयेत. तर व्रत करणाऱ्या व्यक्तीने देखील उपवासाचे हलके सात्विक पदार्थ खावेत, जास्त तेलकट तळलेले पदार्थ खाऊ नयेत. असं केल्याने तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो आणि तुमचं मन जर पूजेमध्ये लागत नसेल तर ती केलेली सेवा किंवा उपासना त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. नवरात्रातील 9 दिवस घरातील एखादी व्यक्ती व्रत करत असेल तर त्या व्यक्तीला या व्रताचं संपूर्ण फळ मिळावं ही संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्ही व्रत उपवास बाकीचे सदस्य करणार नसाल तरी देखील काही नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे आणि काही भाज्या ज्या आहेत त्या नवरात्रीच्या संपूर्ण 9 दिवस पूजन काळामध्ये तुम्हाला टाळायच्या आहेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा, या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपलं मन शांत स्थिर राहावं यासाठी आपल्याला तामसिक पदार्थांचं सेवन जे आहे ते चुकूनही करायचं नाही. कांदा लसूण युक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्याला तामसी आहार म्हटले गेलेले आहे. सात्विक आणि पचनाला हलका आहारच आपल्याला घ्यायचा आहे. याशिवाय दुसऱ्या भाजीमध्ये तुम्हाला नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये वांग्याचं देखील सेवन करायचं नाही. वांग्याची भाजी देखील तामसिक पदार्थामध्ये मोडते आणि नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये आपलं मन शांत स्थिर ठेवून आपल्याला देवीची सेवा उपासना करायची आहे. त्यामुळे व्रताच्या आदल्या दिवशी तसेच व्रत संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील वांग्याचं सेवन केलं जात नाही. तसेच नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीची सेवा उपासना सुरू असताना घरातील व्यक्तीने घरामध्ये किंवा बाहेर जाऊन चुकूनही मांसाहार मद्यपान यासारख्या गोष्टी करू नयेत. या 9 दिवसांमध्ये या गोष्टी टाळाव्यात जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी व्रत करणारी व्यक्ती आहे तिला या सेवेचं फळ मिळेल. त्याचबरोबर घरामध्ये काही डाळी आहेत त्या देखील बनवल्या जात नाहीत, ज्यामध्ये काळी उडदाची डाळ असेल किंवा मसूर डाळ असेल. तर या 2 डाळी ज्या आहेत त्या आपल्याला नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये चुकूनही बनवायच्या नाहीत. शिवाय या 9 दिवसांमध्ये बऱ्याचशा घरांमध्ये लिंबू कापलं जात नाही, लिंबाचं सेवन केलं जात नाही. तुमच्या घरामध्ये जर तशी पद्धत असेल तर तुम्ही या नियमाचं पालन करू शकता. जर तुमच्याकडे तसे काही नियम नसतील तर तुम्हाला हा नियम पाळण्याची गरज नाही. त्याचबरोबर या 9 दिवसांमध्ये जर तुमच्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ सुरू असतील, तुम्ही एक पाठ करणार असाल किंवा तुमचे 14 पाठ तुम्ही घरामध्ये करणार असाल, तर पाठादरम्यान काय नवरात्री होईपर्यंत तुम्हाला कोणाच्याही घरचं पाणी प्यायचं नाही, शिवाय अन्न देखील सेवन करायचं नाही. बाहेरील एखाद्या व्यक्तीने तुम्हाला काही खायला दिलं तर ते देखील तुम्हाला खायचं नाही. आता जे बाहेरगावी शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त राहतात त्यांनी स्वखर्चाने बाहेरील वस्तू विकत घेऊन खाल्ल्या तर हरकत नाही, पण तुम्हाला परान्न या दिवसांमध्ये टाळायचं आहे. तर या काही नियमांचं पालन तुम्हाला नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये करायचं आहे जेणेकरून तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळेल. तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तसं एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.